नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे झटपट पिझ्झा। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहू। पिझ्झा बेस, टोमॅटो सॉस, टोमॅटो, शिमला मिरची, चीज, कांदा, ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि काळे मीठ। सुरुवातीला आपल्याला एक टोमॅटो घेऊन ते बारीक करून घ्यायचे आहे। त्यानंतर एक शिमला मिर्च घेऊन ते सुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे। त्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स आपल्याला घ्यायचे आहे। त्यानंतर टोमॅटो सॉस घ्यायचे आहे, थोडासा ऑरेगॅनो घ्यायचा आहे, तसेच काळे मीठ घ्यायचे आहे आणि चीज घ्यायचे आहे। आपल्याला तयार बेस घ्यायचा आहे, त्याला छिद्र हे पाडलेले असतं, आपण त्याला नसले तर पाडून घेऊ शकतो। मी तयार बेस घेतलेला आहे। आता गॅसवर कढई गरम करून 5 मिनिट आपल्याला कढई गरम करायची आहे आणि त्यावर मीठ टाकून ते आपल्याला गरम करून घ्यायची आहे। त्यानंतर एक कटोरी त्यावर ठेवायची आहे, तुम्ही त्यावर स्टँडसुद्धा ठेवू शकता। आपल्याला एक प्लेट घेऊन त्याला तूप किंवा बटर लावून घ्यायचे आहे आणि त्यावर आपण तयार केलेला पिझ्झा बेस लावून घ्यायचा आहे, त्यावर बेस ठेवायचा आहे। हा आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। आता त्यावर आपण टोमॅटो सॉस लावून घेऊ, तो आपल्याला व्यवस्थित पसरवायचा आहे। पूर्ण बेसवर आपल्याला तो टोमॅटो सॉस व्यवस्थित लावून घ्यायचा आहे किंवा पसरवून घ्यायचा आहे। हा बेस आपण घरीसुद्धा तयार करून घेऊ शकतो। मी हा तयारच बेस घेतलेला आहे। आता आपण त्यावर चीज किसून घालून घेऊ, त्यावर थोडंसं चीज आपल्याला पसरवायचं आहे। व्यवस्थित आपल्याला हे पूर्ण बेसवर टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण बारीक केलेली शिमला मिरची टाकून घेऊ। व्यवस्थित आपल्याला शिमला मिरची त्यावर टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला बारीक केलेले टोमॅटो त्यावर टाकून घ्यायचे आहे। तसेच आपण कापलेला जो कांदा आहे तो सुद्धा आपल्याला त्यावर टाकून घ्यायचा आहे। व्यवस्थित आपल्याला सर्व त्यावर टाकून घ्यायचं आहे। लांब कापलेल्या शिमला मिरची हे सुद्धा आपण त्यावर टाकून देऊ। त्यावर आपल्याला थोडंसं चिली फ्लेक्स टाकायचे आहे, हे आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। त्यावर ओरेगानो टाकायचं आहे। तसेच थोडेसे काळे मीठ त्यावर टाकून घेऊ। आता पुन्हा त्यावर आपल्याला चीज टाकायची आहे। तुम्ही जेवढे त्यावर चीज टाकाल तेवढा आपला पिझ्झा चांगला होईल। आता आपण गरम केलेल्या कढईमध्ये हा पिझ्झा ठेवू।
त्यावर आपल्याला ते झाकण ठेवून आपल्याला तो 15 ते 20 मिनिटं चांगला भाजून घ्यायचा आहे। आता 15 ते 20 मिनिटं झालेले आहे। हे पहा आपला पिझ्झा तयार झालेला आहे। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।